गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत साश्रुनयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुंभारवाड्यातील बाप्पासाठी आकर्षक आरास. नसिफा परकार यांनी घेतलं खाडीपट्ट्यातील बाप्पांचे दर्शन. उभा ठगट्याने आता माझ्या पत्नीच्या कार्याचाही धसका घेतलाय आमदार योगेश अधा कदम यांचं ट्विट. आणि चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या 2553 फेऱ्यांचं नियोजन. पाहूयात सविस्तर वृत्त. वर्षभर वाट पाहून 5 दिवसाच्या मुक्कामासाठी येणाऱ्या आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत साश्रुनयनांनी निरोप दिला. खेड तालुक्यात आज 700 ते 800 घरगुती बाप्पांचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं. मोठ्या भक्तिभावात तसेच आरतीच्या भजनाच्या गजरात बाप्पा निघाले. खेड शहरात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेली विसर्जन कट्टा टीम देखील यासाठी पूर्णपणे सज्ज झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये दरवर्षीप्रमाणे कुंभारवाडा परिसरात घरगुती पद्धतीने बाप्पासाठी विविध प्रकारचे डेकोरेशन करण्याची परंपरा आहे. दरवर्षी वेगवेगळ्या थीम साकारत येथील गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. यंदा देखील बाप्पाच्या स्वागतासाठी रामायणातल्या महाभारतातल्या तसेच आत्ता चालू घडामोडींवरील अशा विविध सुंदर आणि सुबक समाजाप्रती संदेश देणाऱ्या पद्धतीची आरास आपल्या गणपती बाप्पासाठी केलेली पाहायला मिळते. तरी येथील ग्रामस्थांनी दीपवाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या. तर आम्ही कुंभारवाडा इथले रहिवासी दरवर्षी इथले पदुमले उसरे संगरे पवार तसेच हुमणे आणि जाधव अशी ही आमची आडनाव आहेत. ही सगळी आम्ही लोक दरवर्षी सालावादप्रमाणे आम्ही डेकोरेशन हे पहिल्यापासून आमची परंपरा आहे की कुंभारवाडा म्हटलं की डेकोरेशन हे गणपती डेकोरेशन हे परंपरा आम्ही पहिल्यापासून आम्ही जपतो आहे. की ही कसं आहे की आपल्या घरी गणपती येतात, आपला सार्वजनिक सण आहे सगळ्यांचा, तर ते घरोघर गणपती येतात, तर ते पहिल्यापासून आमची ही परंपरा जी आहे की डेकोरेशन आणि सजावट हे आम्ही हे इथले सगळे जे आपले जवळपास ज्या वस्तू आहेत त्यांचाच तयार करून आम्ही सगळं तयार करतो. आता ही आमची सालापासूनची परंपरा आज आम्ही आमची नवीन आता पिढी आताची तरी पण आम्ही ही चालू ठेवली. आता ह्या याच्याने काहीतरी लोकांना नवीन काहीतरी संदेश मिळेल, काहीतरी नवीन त्यांना शिकायला मिळेल असं काहीतरी आम्ही हे दरवर्षी करतो. आणि ह्या करण्यामागचा उद्देश एवढा आहे की सगळ्यांनी एकत्र यावं, एकोपा राहावा, सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे की एकजुटीने केलं तर किती चांगलं प्रकार होतं हे सगळं दाखवून देण्यासाठी आम्ही हे दरवर्षी करतो. याचबरोबर सोनाराळी मित्रमंडळ आणि महिला मंडळातर्फे भरवण्यात आलेल्या मंगलमूर्ती सजावट स्पर्धेमध्ये स्वरूप दांडेकर या स्पर्धकाचा प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यांनी आपल्या बाप्पासाठी इको फ्रेंडली आरास केलेली पाहायला मिळते. नमस्कार, मी स्वरूप प्रताप दांडेकर. सोनाराळी मित्रमंडळ आणि महिला मंडळ यांच्यातर्फे भरवण्यात आलेल्या भव्य मंगलमूर्ती सजावट स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला आहे. माझ्या सजावटीमध्ये तुम्ही पाहू शकता तर वटवृक्षाचं मी सजावट केलेली आहे. त्यामध्ये पूर्ण इको फ्रेंडली अशी वस्तूंचा वापर केलेला आहे. तसेच आमची मूर्तीसुद्धा शाडूची आहे. धन्यवाद. तसेच खेड शहरामध्ये देखील घरगुती गणपती बाप्पाचे डेकोरेशन टाकाऊ पासून टिकाऊ पद्धतीने करण्यात आलंय. या माध्यमातून समाजाप्रती संदेश देण्याचा प्रयत्न यातून केला असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये गणेश भक्तांनी प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करत आपल्या बाप्पासाठी सुंदर अशी आरास केली असल्याचं पाहायला मिळतंय. सध्याचं वाढतं प्रदूषण आणि प्लास्टिकचा वापर यामुळे पर्यावरणाला पोहोचणारी हानी ही टाळूया असा संदेश या माध्यमातून देण्यात आलाय. खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य नफिसा परकार यांनी बहिरवली विभागातील घरगुती बाप्पांची सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतलं. यावेळी जिल्हा परिषद गटातील नागरिकांची भेट घेत त्यांच्या आनंद उत्सवात त्या सहभागी झाल्या. दापोली तालुक्यातील टाळसुरे येथे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या बॅनरवरील आमदार योगेश अधा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या फोटोची छेडछाड करण्यात आली होती. यानंतर दापोली तालुक्यातील शिवसैनिक आणि खेड शहरातील महिला आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दापोली येथे शिवसैनिकांनी रास्ता रोको करत घोषणा देत आंदोलन केलं तर शहरातील महिलांनी हिंमत असेल तर समोर या असं जाहीर आव्हान देखील दिलं.
मात्र यावर कदम कुटुंबातील कोणीही प्रतिक्रिया अद्याप दिली नव्हती, तरी आज गुरुवारी सकाळी आमदार योगेशदादा कदम यांनी या घटनेचा निषेध करत फेसबुक पोस्टवरती उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी फोटोचा अपमान केल्याचं स्पष्टपणे यात नमूद केलंय. यावेळी त्यांनी श्रेयाताई कदम या बचत गटाच्या आणि विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं नमूद केलंय. आधीच माझ्या विकास कामांचा धसका घेतलेल्या उबाटा गटाने आता माझ्या पत्नीच्या कार्याचा देखील धसका घेतल्याचं मत व्यक्त करत त्यांनी उबाटा गटातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोचा अपमान केल्याचं योगेशदा कदम यांनी यात म्हटलंय. मात्र ही कोकणची संस्कृती नसून कोकणी माणसाला हे शोभत नसल्याचं देखील त्यांनी यात म्हटलंय. तसेच योग्य वेळी उत्तर देईन असं देखील आमदार योगेशदा कदम यांनी या पोस्ट मध्ये म्हटलंय. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या भरतीसाठी आता गुरुवारपासून एसटीच्या 2553 फेऱ्यांचं नियोजन केल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे. गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी गौरी गणपतीचं विसर्जन होणार असून त्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघालेत. एसटी महामंडळाने जादा फेऱ्यांद्वारे मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे येथे जाण्याकरता जवळपास 2553 फेऱ्यांचं नियोजन केले. ऑनलाईन बुकिंग प्रमाणे याही वर्षी ग्रुप बुकिंगला देखील चांगला प्रतिसाद मिळालाय. गुहागर तालुक्यातून ग्रुप बुकिंगला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून तब्बल 208 गाड्यांचं बुकिंग करण्यात आलंय. गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला सुरुवात करतायत. 12 सप्टेंबरला 187 बसेस, 13 सप्टेंबरला 832 बसेस, 14 सप्टेंबरला सर्वाधिक म्हणजेच 929 बसेस सोडण्यात येणार आहेत. 15 सप्टेंबरला 331 आणि 16 सप्टेंबरला 108, 17 सप्टेंबरला 83, 18 सप्टेंबरला 80 बस फेऱ्या सोडल्या जातील. 19 आणि 20 सप्टेंबरला सुद्धा फेऱ्या सोडण्यात येणार असून त्याचं आरक्षण सध्या आता सुरू आहे. या परतीच्या प्रवासासाठी प्रत्येक आगारात अन्य आगारातून आलेल्या जादा बसेस गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. त्या त्या आगाराच्या बसेसचा उपयोग केला जाणार आहे. बाहेरील आगारातून आलेल्या 735 बसेस जिल्ह्यातील 108 बसेसच्या माध्यमातून 2553 फेऱ्यांचे नियोजन आता एसटी प्रशासनाने आखलंय. शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरण तसेच राहुल नार्वेकरांनी दिलेला आमदार अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित प्रकरण. गेल्या अनेक महिन्यापासून या प्रकरणांची सुनावणी होत नसून यावरूनच विरोधकांकडून आता नाराजी व्यक्त होते. अशातच बुधवारी 11 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या घरी जात बाप्पाचं दर्शन घेतलं. सरन्यायाधीश आणि पंतप्रधानांमध्ये झालेल्या या भेटीनंतर विरोधक आता आक्रमक झाले असून महाराष्ट्राचे सरकार वाचवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात का असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली आहे. की गणपती उत्सव है, लोग एक दूसरे के घर में जाते है. प्रधानमंत्री अब तक कितने लोगों के घर में गए मेरे पास जानकारी नहीं है. दिल्ली में बहुत जगह पे गणेश उत्सव है, हमारे महाराष्ट्र सदन में है, महाराष्ट्र मंडल का है, होता है ना. लेकिन चीफ जस्टिस साहब के पास प्रधानमंत्री जी गए और प्रधानमंत्री जी और सर हमारे चीफ जस्टिस साहब ने एक साथ मिलकर आरती भी उतारी भगवान की. हमारी शंका इतनी है कि क्या ये संविधान के रखवालदार इस प्रकार से अगर राजनीतिक नेताओं से मिलते हैं तो लोगों के मन में शंका है. हमारे जो केस है महाराष्ट्र में, जो घटना बाह्य सरकार चल रही है और उसकी सुनवाई चंद्रचूड़ साहब के सामने चल रही है, तो हमें शंका है कि हमें न्याय मिलेगा. क्योंकि एक पार्टी है उसमें प्रधानमंत्री जी, जो हमारा मुकदमा चल रहा है उसमें पार्टी है केंद्र सरकार और केंद्र सरकार. दापोली विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाला जोरदार खिंडार पडले. शिंदे गटातील भूलतापांना कंटाळून या कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलाय. दापोली तालुक्यातील डवली येथे शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख आणि ग्रामीण अध्यक्ष अनंतबाबू महाडिक
यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या भूलथापांना कंटाळून दापोलीतील मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. तर सुरतच्या लालगेड भागात गणेशोत्सवादरम्यान रविवारी रात्री उशिरा 6 तरुणांनी मंडपावरती दगडफेक केली. याच्या निषेधार्थ हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. दगडफेक करणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याशिवाय दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या 27 जणांना अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार अटक करण्यात आलेले लोक हे इतर धर्माचे आहेत. लोकांच्या निषेधाला रात्री उशिरा हिंसक वळण लागलं. दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये हाणामारी देखील झाली. वाहनांची तोडफोड आणि जाळफोड देखील करण्यात आली. शांततेचे आवाहन करण्यासाठी आलेल्या स्थानिक आमदार कांती बलार आणि पोलिसांशी देखील बाचाबाची झाली. DCP विजय सिंह गुर्जर आणि त्यांच्यासोबत आलेले आणखी एक पोलीस अधिकारी जखमी झाले. रात्री उशिरा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रुधाराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या. सुरतमध्ये सुमारे 1000 पोलीस कर्मचारी यासाठी तैनात झाले होते. तर आज 5 दिवसांच्या गौरी गणपतीचं विसर्जन दीपवाहिनीच्या माध्यमातून थेट तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विसर्जनाचं थेट प्रक्षेपण पहा फक्त आपल्या दीपवाहिनीवरती.